आज मानवत इथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा भव्य एल्गार मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला होता। यावेळी हजारो कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते। या विराट आज मोर्चाला संबोधित केले। गेल्या अनेक दिवसापासून कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन व पाठपुरावा सुरूच आहे, परंतु दुर्दैवाने केंद्र सरकारने अद्यापही कापूस उत्पादकांच्या बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। दुसऱ्या बाजूला कापूस उत्पादकांसाठी त्यांनी एक घोषणा केली खासगी आणि सरकारी मॉडेल तयार करण्याची, पण यावर्षी कापूस उत्पादक शेतकरी मरतो आहे, मरणाच्या दारात उभा आहे। उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी भावात सोयाबीन कापूस उत्पादक आणि इतर शेतकऱ्यांना मिळतो आहे। त्या बाबतीमध्ये खासगी बाजारामध्ये उत्पादन खर्चापेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे, या दृष्टीनं कुठलीही संरक्षित रक्कम शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली नाहीये आणि पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं कुठली ठोस घोषणा शेतकऱ्यांच्या दृष्टीनं या अर्थसंकल्पामध्ये केलेली नाहीये। त्याच्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा असणार आहे आणि हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त हेडलाईन मॅनेजमेंटचा भाग आहे, फक्त मोठमोठ्या घोषणा आहेत, प्रत्यक्ष यातून काही होणार नाही।